मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गणेश उत्सवाच्या पूर्वी तयार होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची नवी डेडलाईन. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती अर्थ विभागानं आक्षेप घेतल्याची चर्चा, सुधीर मुनगंटीवार आणि नरेश म्हस्के यांची सडकून टीका. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानामध्ये उतरणार, वर्सोवा विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. विजनवासात गेलेले प्रकाश मेहता पुन्हा विधानसभेच्या तयारीला, पराग शहांच्याऐवजी पुन्हा प्रकाश मेहता यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता. सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार, संभाजीनगर पश्चिम मतदारसंघामधून संजय शिरसाट यांना देणार आव्हान. देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीमध्ये जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही हजर राहणार. बैठकीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये गाठी भेटीही आयोजित. काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेत, संजय राऊत यांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका. भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिन्याभरामध्ये स्वबळाची भाषा कशी, असाही केला सवाल. पूजा खेडकर प्रकरणामध्ये पिंपरी पालिकेच्या आयुक्तांकडून वैद्यकीय विभागाच्या सर्व प्रमुखांची चौकशी सुरू, एबीपी माझानं पोलखोल करताच आयुक्तांना आली जाग. पुण्यामध्ये आज पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून विसर्ग घटला, पूर ओसरल्यावरती नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड. सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीचा विळखा, गावकऱ्यांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण. मुंबईमध्ये आरे कॉलनीमधल्या पोलीस ठाण्यामध्ये 8 दिवसांपासून वीजच नाही, सगळी कामं ठप्प, बिबट्याच्या दहशतीमध्ये करतायत पोलीस काम. बीकेसीमध्ये आढळली 8 फुटी मगर, मुंबईमध्ये मगर आढळल्यानं भीतीचं वातावरण, सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये मगर आढळल्यानं नागरिकांना नदीकाठी जाताना काळजी घेण्याचं आवाहन. रील्ससाठी बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये हात तर कोल्ह्याचे मोजले दात, आगाऊपणा करणाऱ्या तरुणावरती कारवाईची टांगती तलवार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.